आपल्याला सर्वांना असे माहीत आहे की दूध पिणं आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. दूध सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे आणि आजारी व्यक्तींपासून ते निरोगी व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. बरेच लोक सकाळी दूध पितात आणि बरेच लोकांना रात्री दूध प्यायला आवडतं, पण यामध्ये देखील दुमत असतं की कोणत्या वेळेला दूध पिणं योग्य आहे. याबद्दल बोलताना बरेच लोक म्हणतात की सकाळी दूध पिणं आरोग्यासाठी चांगले आहे, तर बरेच लोक दूध सेवन करणं अधिक योग्य मानतात. दूध पिण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे, आपल्याला कोणत्या वेळी दूध प्यावं आणि आपल्या शरीरासाठी दूध कसं फायदेशीर आहे हे या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. दुधाचे फायदे का? दूध हे जरी एक पेय असलं तरी दुधाला संपूर्ण अन्न मानलं जातं. दूध हा भारतीय अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो दुधाच्या रूपातच सेवन केला जातो आणि त्यातून बरेच प्रकारची उत्पादनंही तयार केली जातात. केवळ कॅल्शियमच नाही तर दुधात प्रथिने, जीवनसत्वे, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे अनेक पोषक घटक असतात. या कारणास्तव ते एक संपूर्ण अन्न मानलं जातं. पाचन आणि पौष्टिक गुणधर्मासाठी दुधाचे आयुर्वेदात विशेष स्थान आहे. दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? आयुर्वेदानुसार दूध पिण्याची योग्य वेळ म्हणजे रात्र. असे म्हणतात की रात्री झोपण्यापूर्वी एखादं ग्लास दूध प्यावं. तसेच दुधामुळे कोणतीही ॲलर्जी होत नाही. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दूध प्याल तर तुम्हाला चांगली झोप देखील मिळते. पाचन आणि पौष्टिक गुणधर्मासाठी दुधाचे आयुर्वेदात विशेष स्थान आहे. जेव्हा तुम्ही रात्री दूध पिता तेव्हा तुम्हाला कॅल्शियमचे अधिक फायदे मिळतात, कारण रात्रीच्या वेळी तुमची क्रिया पातळी कमी असते. तसेच सकाळच्या वेळेतही दूध पिणं बऱ्याच प्रकारे फायदेशीर आहे, कारण ज्यांना ॲसिडिटीची समस्या असते त्यांना रात्री दूध पचवणं अवघड होतं. यासह घरात जर 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असतील तर दिवसा दूध पिणे आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु रात्री दूध पिणं अधिक योग्य मानलं जातं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.